उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता लवकरच डॉक्टर होणार आहेत, कारण जपानमधल्या कोयासान विद्यापीठाकडनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मानद डॉक्टरेट पदवी दिली जाणार आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाच्या 120 वर्षाच्या इतिहासात प्रथमच मानद पदवी दिली जाणार आहे. पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलसंधारण, सामाजिक समानतेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान केला जाणार आहे. उद्या मुंबई विद्यापीठामध्ये हा डॉक्टरेट सोहळा प्रदान पडणार आहे.